कोणाची तलवार? कोणाची असेल? ओळखा पाहू. आमच्या आबासाहेबांची तलवार. बरोबर ना? ही तलवार नाही, बीज आहे. ज्याला झेपेल पेले त्यांनीच तिला हात लावावा. स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका आता एक वेगळं वळण अर्थातच घेते आता. आणि एक अशी बातमी आलेली आहे की तुमचा निरोप असणार आहे. तुझा एक पहिला जो सिक्वेन्स होता तो पहिला एपिसोड पुरता होता. काय सांगाल एकूणच दोघी पण, म्हणजे कसा एकूण अनुभव होता या माहोलमध्ये वावरताना, सीन्स करताना, काय सांगाल? सांगाल तू पहिल्यांदा? चल. हो, माझं अगदीच 15-20 दिवसाचंच काम होतं. पहिलाच एपिसोड होता, पण त्या पहिल्याच एपिसोडने मला इतकं भरभरून प्रेम कौतुक सगळ्यांकडनंच. आज प्रेक्षक तर कौतुक करतातच, अजूनही भेटले की इच्छा व्यक्त करतात की परत या म्हणून, जे शक्य नाही आहे कारण आपण फिक्शन शो करत नाही होत. पण हे इच्छा व्यक्त करणं किंवा हे कौतुक करणंसुद्धा खूप आहे एका कलाकारासाठी. आणि आज तर प्रोडक्शन हाऊसकडनं, चॅनलकडनं एक छोटासा सेंड ऑफसारखा एक समारंभ झाला, जो होत नाही इतर वेळेस डेली सोपमध्ये, कारण आपण खरंच इतके त्या फॅक्टरीसारखं शूट करत असतो आपण दिवस रात्र. कोणाला कोणाचा काही पत्ता नसतो, नुसतं टेलिकास्ट व्हावं एवढीच इच्छा असते. तर ही सिरियल इतक्या छान पद्धतीने शूट करण्यात आली, किंवा प्रत्येकाला इकडे प्रत्येक कॅरेक्टर ऑब्व्हियसली इतिहासात आहेच, पण ते सिरियसली समोर प्रेक्षकांसमोर आणणंसुद्धा एक जबाबदारी असते, आणि ती इतकी छान ते सगळे पार पाडतायत. त्यामुळे चॅनलकडनं, प्रोडक्शन हाऊसकडनं इतकं छान कौतुक झालं आज. काय मस्त, खूप छान मजाच वाटते एकदम. एकदम अनएक्सपेक्टेड होतं आणि खूपच कौतुक झालं आहे, त्यामुळे खरं तर काहीच सुचत नाही. फारच म्हणजे काय, खरंच आज हा म्हणजे त्यांनी एक छोटासा आमच्यासाठी एक निरोप समारंभ अरेंज केला आहे, पण तो निरोप शब्द म्हणायला आम्ही धजावत नाही आहोत, कारण की चांगल्या गोष्टी नेहमीच आपल्या हृदयात असतातच, तशाच असतात त्या, आणि ती छान आठवण घेऊनच आम्ही जाणार आहोत तिथून. पण आठवतं आहे म्हणजे मला पहिला दिवस किंवा पहिलं आमचं बोलणं वगैरे आठवतं आहे की पहिल्यांदा मला एकदम, मी या मालिका करायला मला म्हणजे तयार होत नव्हते सुरुवातीला, किंवा मला असं वाटत होतं की संभाजीच्या आयुष्यामध्ये आऊसाहेबांचं नेमकं काय काम असेल, कारण की शिवाजीच्या आयुष्यातलं आपल्याला सगळ्यांना माहिती असतं. आणि आता ही सिरियल एक 3 महिने झाल्यावर सगळ्यांनाच माहिती आहे, पण 3 महिन्यांपूर्वी संभाजीच्या आयुष्यातलं जिजाबाईंचं काम फार काही कोणाला माहिती नव्हतं, आणि मलाही ते माहिती नव्हतं. आणि त्यामुळे मी असं म्हणत होतो की मग काय काम असणार आहे जिजाबाईंना. पण मला सचिन आमचा क्रिएटिव्ह जो आहे त्यांनी पण सांगितलं होतं की नाही तू बघ, अमोलने मला सांगितलं की तू ते आहे म्हणूनच आम्ही तुला विचारले, एवढं तू लक्षात घे. आणि मग मी ते करणं, आणि मग त्याच्यानंतर सगळं ते पुढे, म्हणजे आता मला ते असं एक एक आठवताना इतकं नॉस्टॅल्जिक आणि असं वाटते की अरे किती छान आपण या प्रोजेक्टचा भाग झालो हे, की आपलं किती, म्हणजे आपण असं म्हणतो ना की कधी कधी होऊन जातात गोष्टी, तसं ते झालं. आणि आज पाहता पाहता त्याच्या निरोपाचा पण दिवस आला. पण ह्या 3-3.5 महिन्यामध्ये ज्या पद्धतीने लोकांचा रिस्पॉन्स मिळाला आहे, ज्या पद्धतीने लोकांनी स्तुती केली आहे सगळ्यांनी, म्हणजे असं वाटलं की अरे काय, म्हणजे आपण एखादं काम वर्ष करूनही लोक अच्छा अच्छा तुम्ही त्याच्यात करता का असं म्हणतील, पण ह्या म्हणजे तुम्ही 2.5-3 महिन्याच्या ह्याच्यामध्ये लोक, म्हणजे पहिल्या दिवसापासून तुमच्या प्रत्येक सीनचं, कामाचं, तुमच्या दिसण्याचं, तुमच्या असं बोलतात, म्हणजे मला असं वाटतं की काय अजून एक्सपेक्ट करणार ना करतो कलाकार, हेच करत असतो ना शेवटी, की अरे आपण केलेली गोष्ट लोकांपर्यंत पोचावी, आणि त्याच्यासाठी म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त याच्या पलीकडे अजून काहीच असू शकत नाही. आणि त्यामुळे ते आम्हाला सगळं छान हे मिळतो आहे. एक तर बेसिकली स्वराज्य रक्षक संभाजी अत्यंत प्रोजेक्टचा आपण भाग आहोत ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट मला वाटते, कारण ही मालिका अजिबात अनेकांनी अनेक वर्ष, म्हणजे आता जगदंब क्रिएशन्सच्या लोकांनी 7-7, 8-8 वर्ष रिसर्च करून केलेली ही मालिका, असं नाही की कुठेतरी एखादं महिन्यात रिसर्च केलं आणि मग शूटिंग करतो आहे. त्यामुळे आम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर होतं डिरेक्टरकडे, आमच्या लेखकाकडे, कारण की तो अभ्यास होता तेवढा.
आणि त्यामुळे अशा प्रोजेक्टचा भाग बनणं कोणाला आवडणार नाही, सगळ्यांनाच ते आवडेल. आणि त्यामुळे तो एक ती मालिका, तो म्हणजे ती कॅरेक्टर, ते सगळंच आणि इथलं सगळं वातावरण, हे सगळं अत्यंत मला असं वाटतं की अत्यंत व्हेरी क्लोज टू हार्ट म्हणतात ना, तसं सगळं ते हृदयामध्ये घेऊन आम्ही जाणार आहोत. खूप छान अनुभव होता, म्हणजे काम करण्याचा पण, आपसातला आमच्या एकूण ट्युनिंगचा पण, आणि ते दिसलं, त्याच्यात दिसलं पण. म्हणजे कधीकधी आपसात ट्युनिंग असतं पण मग कामाच्या बाबतीत काही नाही, तर ते वर्किंगचं ट्युनिंग जे होतं ते तिथेही दिसलं आणि त्यामुळेच ते लोकांपर्यंत पोचलं. आणि म्हणून अल्पावधीतच त्यांनी इतकी लोकांची मनं काबीज केली असं मला वाटतं. आणि फार म्हणजे अगदी छोट्यातल्या छोट्या कॅरेक्टरनी केली ती, त्यामुळे खूप छान पॉझिटिव्ह फिलिंग घेऊन जातो इथे. ह्या मालिकेमधले अर्थातच तुमचे वेगवेगळे जे प्रसंग होते कथानकात दाखवण्यात आलेले, भावनाविवश करणारे असतील किंवा आनंदाचे असतील, तर असे कोणते प्रसंग होते जे तुमच्या दोघींच्याही जवळचे आहेत? खऱ्या आयुष्याच्या नाही, या भूमिकेचे. भूमिकेतले कोणते भूमिकेतले कोणते आमच्या जवळचे आहेत? मी तर म्हणते की अख्खा दोन तासाचा एपिसोड जो आहे, कारण माझा प्रत्येक सीन वेगळा होता. एकही सीन माझा असा नाही आहे की रिपीट केला मी. तलवार चालवण्याचा गरोदर असताना त्या सईबाई तलवार चालवतात, इकडे त्यांचं स्वागत होणं, किंवा आऊसाहेबांबरोबरचा पहिला सीन, म्हणजे आईंबरोबर काम करायला मिळालं, पुतळाबाई एक मैत्रीण म्हणून ते त्या दोघींचं कॅरेक्टर एस्टॅब्लिश झालं ते करायला मिळालं, शिवाजी महाराजांबरोबर काम करायला मिळालं ते एक कॅरेक्टर, परत ते गिव्ह अँड टेक वेगळी असते. त्यामुळे मला वाटतं तो अख्खा दोन तासाचा एपिसोड मी कम्प्लीट मेमोरेबल म्हणेन. म्हणजे मला अख्ख्या सिरियलचं काम मला त्या दोन तासात करायला मिळालं. खरंच आहे ना, आता ही म्हणते एका एपिसोडमध्ये तर म्हणजे आता मला वाटतं 2.5-3 महिन्यात तर मला भरपूरच तसे सीन करायला मिळेल. आणि कोणता सीन मला असं वाटतं की म्हणजे अगदी छोटासा एक सीन असेल तरीसुद्धा त्याला इतका छान अर्थ होता, त्यामुळे तो करताना ना तुम्हाला निश्चितपणे विचार करावा लागत होता, आणि त्यातली पर्टिक्युलर ती फिलिंग म्हणजे तीच फिलिंग त्याच्यात देणं हे इतकं छान होतं. म्हणजे मला तर आता आठवतं की तो शहाजीराजे गेल्यानंतरचा सती जाण्याचा जो माझा एपिसोड होता तो सगळा, तर तो एवढा म्हणजे इतका छान लिहिला होता, इतका छान दिग्दर्शकाने तो बसवला, आणि मला पण त्याच्यात त्यामुळे इतकं करायला, तो मला सीन अजून आठवतो. आणि त्या सीनबद्दल पण अनेकांनी म्हणजे लिहिलं बोलले त्याच्याबद्दल वगैरे, तर मला तो आता या क्षणी तो आठवला सीन की तो म्हणजे मला नेहमीसाठी लक्षात राहील. आणि असे प्रसंग गंमत काय असते की आपण प्रत्यक्ष आयुष्यात बघितलेले नसतात, पण तुमची इमोशनल मेमरी, तुमची अनेक गोष्टी तुम्ही वापरून तो तयार करता, तुमच्या डोळ्यासमोर तो व्हिज्युअलाइज करता आणि मग करता. त्यामुळे निश्चितपणे असं ते कलाकाराला एक चॅलेंज असतं, आणि जितकं चॅलेंज जास्त तितकी ते करायला मजा येते मला वाटतं. त्यामुळे तो प्रसंग मला निश्चित आठवतो आहे, आत्ता आठवतो आहे. आणि अजूनही असे बरेच आहेत, म्हणजे शिवाजीबरोबरचे काही प्रसंग आहेत. पण मी तर एवढंच म्हणेन की सगळेच सीन्स हे अत्यंत लक्षात राहण्यासारखे आहेत, कारण ते उगाचंच नाही झालेले, ते विथ प्रयोजन आलेले सीन असल्यामुळे प्रत्येक याच्यात करायला वेगवेगळं काहीतरी होतं, आणि प्रत्येक याच्यात वेगवेगळं काहीतरी शोधलं पण गेलं त्याच्यामुळे. कधीतरी आवाजाचा वेगळा पदर लावला गेला, कधीतरी एक्सप्रेशनमध्ये वेगळे पण आणलं, कधीतरी ते तुमचं पोश्चर असेल, कधीतरी वयाचं वाढलेलं असेल, तर हे सगळ्या गोष्टी त्याच्यात छान करायला मिळाल्या. फायनली आज जसं म्हणजे तुमचा सेंड ऑफ झालेला आहे, सगळ्यांनाच आज निरोप देण्यात आलेला आहे, तर अशी कोणती एक गोष्ट जी इथून तुम्ही घेऊन जात आहात, काय तुम्ही मिस करणार आहात? नाही, एक तर मला असं वाटतं की हे पूर्ण सेट, ह्या वातावरण, हे सगळं मिसच हे मिस करणारच आहोत, म्हणजे हे घेऊन जातच आहोत. परंतु एक या अत्यंत ज्याला आपण म्हणू की चांगली मालिका, एक अत्यंत मोठी मालिका असं म्हणू शकतो आपण, महत्त्वाची मालिका, त्या एपिसोडमधलं अत्यंत महत्त्वाचं कॅरेक्टर आपण केलं आणि ते अत्यंत लोकांनी छान पद्धतीने रिसीव्ह केलं, ही फिलिंग घेऊन जातो आहे बरोबर. मला वाटतं मी तर सईबाईंनाच घेऊन जाणार आहे बरोबर होते, कारण सईबाईंच्याच कॅरेक्टरमध्ये इतकं काय काय होतं ना, त्या स्वतःच इतक्या सॉलिड होत्या की ते करतानाच मी इतकं त्यांच्याबद्दल शिकत गेले, किंवा त्यांचे अभ्यास करताना सुद्धा की त्या अशा असतील, त्या तशा असतील, मग ह्या सगळ्या गोष्टी करत करत मला वाटतं सईबाईंचंच कॅरेक्टर इतकं पॉवरफुल वाटतं मला जिजाऊनंतरचं.
की मला वाटतं ते अख्खं कॅरेक्टर मी खरंच माझ्याबरोबर घेऊन जाणार आहे इकडनं. नाही कारण जिजाबाईचं मला तेच वाटतं, म्हणतात त्या काळातली, पण त्यांचे प्रसंग आणि हे तू काढलेस ना तर लक्षात येईल की ते आताच्या काळाशी तेवढंच कनेक्ट करणार, आणि म्हणून ते मला ऐतिहासिक करून आउटडेटेड नाही करावं असं वाटतं. ते आत्ताचंच आहे, म्हणजे त्यातलं लिखाण पण आत्ताचं आहे, आणि त्यातलं म्हणजे ती जे बोलते, तिचे जे विचार आहेत, तिचं जे म्हणणं आहे, सिच्युएशन हँडल करणं, हे आत्ताच्या कोणत्याही स्त्रीला लागू होणार आहे. आणि सईबाई सुद्धा मला वाटतं की जिजाऊन शिकल्यात, त्यामुळे जे काही ह्यांची एक शॅडो म्हणायला हरकत नाही. थँक्यू सो मच बातचीत केल्याबद्दल.